यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. साईबाबांच्या पावन भूमीत सालावाद प्रमाणे यंदाही शिर्डी येथील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती शैलजमा शिंदे गायकवाड यांच्या प्रेरणेने मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर 25वा शिर्डी साई लक्ष्मी यज्ञ मोठ्या भक्तिभावात पार पडला. गेल्या 24 वर्षांपासून हा सोहळा अविरतपणे सुरू असून यंदाचे हे 25वे वर्ष आहे. दरवर्षी या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यावर्षी 75 जोडपे यज्ञ सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन बाबांनी परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेल्या दिव्य 9 नाण्यांची मिरवणूक काढण्यात आली. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीचे विश्वस्त अरुणराव शिंदे गायकवाड आणि तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी पोलीस स्टेशनचे संदीप मिटके यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून श्री मिटके यांनी सहपत्नीक सहभाग घेतला. या यज्ञ पूर्णाहुती सोहळ्यासाठी साईभक्त बायजामा कोते यांचे वंशज निलेशराव कोते, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव राकेश कोते, राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष महेंद्र शेळके, श्री खंडोबा मंदिर ट्रस्ट शिर्डीचे अध्यक्ष संदीप नागरे, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम ट्रस्ट शिर्डीचे अध्यक्ष महमूद सय्यद अब्दुल, श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, श्री साईबाबा संस्थानचे लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड, सौ संगीता गायकवाड, साई नऊ ग्रुपचे संचालक साईराज गायकवाड, स्नेहल गायकवाड, यशराज गायकवाड यांच्या हस्ते आलेल्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून गायकवाड परिवारातर्फे हा अभूतपूर्व यज्ञ सोहळा अखंडपणे सुरू असून यानिमित्ताने श्री साईबाबांनी द्वारकामाईमध्ये यज्ञरूपी अखंड धुनी प्रज्वलित केलेल्या धुनीचा प्रचार प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. साईबाबांनी परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना समाधी घेतेवेळेस चांदीची 9 नाणे दिली आहेत. त्याची जपणूक गायकवाड परिवाराने आस्थागायत केली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी हा यज्ञ सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर साईभक्त यज्ञविधीसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितलंय. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात साईनामाच्या जल्लोषात हा सोहळा संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी उपस्थित सर्व साई भक्तांकडून संकल्प करण्यात आलाय. न्यूज सुपरवन साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी.